मुंबई च्या नागरिकांच्या नशिबामध्ये फ्लेमिंगोचा राहण्याचा सहवास मिळालेला आहे. म्हणजे ऐरोलीच्या ब्रिजपासून तर आपल्या गुलव्याच्या ब्रिजपर्यंत, आणि मगाशी मी माहिती घेतली त्याला संपूर्ण कोस्टलमध्ये, म्हणजे गुजरातची बॉर्डर सोडली तर गोव्यापर्यंत जे मँग्रोव्ज आहेत त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लांबीचा मँग्रोव आपला वाशी स्टेशन ते आपल्या सीबीडीच्या खाडीपर्यंत आहे. आणि त्याचं कारण नवी मुंबईतल्या जागृत जनतेनं पूर्वी लोक आपल्या स्वयंपाक करतात तिथली लाकडं तोडायची अज्ञानामुळे, परंतु आता जाणकार सर्व जागृत आणि ज्यांना एकूण वनांचं आणि झाडांचं महत्त्व आहे अशा नागरिकांनी ती झाडं तोडणं बंद केलं, म्हणून आपल्याकडची मँग्रोवचा घनदाट झाडं तिथे निर्माण झाली. आणि भविष्यकाळामध्ये फ्लॅमिंगोच्या अस्तित्वामुळे नवी मुंबईचं पर्यटन वाढेल निश्चितपणे. नवी मुंबईला नाव तर आहेच, आपलं सगळ्यांनीच प्रयत्न केले, नवी मुंबईचं नाव म्हणजे जगभरात गेलेलं आहे, परंतु फ्लॅमिंगोमुळे एक सिटी ऑफ फ्लॅमिंगोज अशा प्रकारचं नवी मुंबईचं निश्चितपणे एक वर्णन लोक करतील असा माझा विश्वास आहे.